यांच्या बाबा रामटेके यांच्या मार्गदर्शन खाली कल्याण मध्ये आंबेडकर उद्यान या ठिकाणी सर्व भीमानुयायांची जी मीटिंग झाली, आंबेडकरवादी यांची मीटिंग झाली. या मीटिंगामध्ये ज्यांनी तो फॉर्मॅट दिलेला होता हरकतीचा, जास्तीत जास्त लोकांनी कशा प्रकारे हरकत घेऊ, उद्यानाच्या भिंती उद्यानाच्या जागा कशा प्रकारे वाचवता येईल, आणि जो महापालिकेने तो षडयंत्र केलेला होता गेल्या महिन्यात एक बारीक नोटीस पेपरद्वारे त्यांच्याच तिथे हे करून प्रसिद्धी करून तो चिटकवल्या गेलेली होती, जेणेकरून कोणीही आंबेडकरांची जनतेवर भीमसैनिक जनतेपर्यंत ती हरकत पोचू ने या कार्य करण्यासाठी आयुक्तांनी जे त्याच्यासाठी जी आम्ही बाबा रामटेके अण्णासाहेब रोकडे यांच्या ज्या मार्गदर्शनाखाली कल्याण उद्यानामध्ये जी मीटिंग लागली, या मीटिंगमध्ये जास्तीत जास्त भीमसैनिकांनी आणि बहुजन हरकत घ्यावी हे त्यांनी कल्याण पूर्वेतील आणि कल्याण पश्चिमेतील कल्याण डोंबिवलीमधील सर्व जनतेंना आव्हान केलेलं आहे, आणि जास्तीत जास्त लोकांनी उद्या शेवटचा दिवस आहे हरकत घ्यावी हे त्यांनी सगळ्या नागरिकांना आव्हान केलेलं आहे. जय भीम जय महाराष्ट्र. महापालिकेने स्मार्ट सिटीच्या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानामध्ये 13 म्हणजे 15 फूट जागा ही कमी करायचं ठरवलं आहे. पण या ठिकाणी कायद्यामध्ये सांगितलेलं आहे जिथे जिथे महापुरुषांचे पुतळे आहेत त्या त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे जागेचं अतिक्रमण म्हणजे घेऊ शकत नाही. आम्ही उद्याच्याला नगररचना याच्यामध्ये जाणार आहे मंत्रालयामध्ये, आणि मंत्रालयामधून आम्ही त्याबद्दल सविस्तर याच्यावर नो ऑब्जेक्शन घेणार आहोत. उद्याच्याला शेवटची तारीख आहे. बाबा रामटेकेचं मी अभिनंदन करतो, त्यांनी या समाजाला जागृत केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज इथे शेवटच्या दिवशी आम्ही जास्तीत जास्त फॉर्म नो ऑब्जेक्शनचे घेऊन देणार आहे, आणि नंतर पुढची राजनीती काय करते ते आम्ही नंतर सांगा, आता सांगू शकत नाही.